तो ना एक जंगल असतं, हाँ जंगलात ना खूप प्राणी राहत असतात. हाँ सिंह असतो. हाँ सिंह कसा ओरडतो? अच्छा. वाघ असतो. वाघ कसा ओरडतो? कावका. कावका कसा ओरडते? हा असा काव असा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिकडे मोठी गुहा असते. ते गुहेत ना माकडं राहत असतात. ती माकडं कशी ओरडतात? अशी दुसरी गुहा असते तिकडे ना हे गाढवं राहत असतात. ते कसे ओरडतात? डराव डराव. कसं काय गाढव डराव डराव कोण करतो? हा डोंकी. कसं ओरडतात? आणि डराव डराव कोण ओरडतं? डराव डराव कोण करतं? बिडूक. हा असे सगळे असतात. आणि तिकडून ना एक बघतो तर हत्ती येतो. हत्ती कसा ओरडतो? ओके ओके. आणि मग असं चालत चालत पुढे गेलं, समोर दिसते चिमणी. चिमणी कशी ओरडते? चिव चिव. ओके. आणि मग पुढे गेल्यानंतर दिसतो कावळोबा. तो कसा ओरडतो? काव काव काव. ओके. पण हे बघितल्यानंतर त्यांना समोर दिसते मांजर. मांजर कशी ओरडते? मांजरीच्या पाठीत डॉगी लपलेला असतो कुत्रा. तो कसा ओरडतो? पण हे सगळे चालू असताना कुठला प्राणी राहिला होता? काय राहिला? बेडूक झाला. आता आपला कुठला प्राणी राहिला? कुठला राहिला? हा पोपट. 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 पोपट कसा ओरडतो? ए पोपट. पोपट म्हणतोय मी. पोपट कसा ओरडतो? विटू 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 विटू. हा हा हा. नंतर असं करत असताना जंगलात त्यांना अचानक गाय दिसते. गाय कशी ओरडते? कशी ओरडते? मामा. कसं काय सर सांग ना. म्हैस. म्हैस कशी ओरडते? आणि मग बैल. बैल बैल कसा ओरडतो? आणि एवढे सगळे ओरडतात. आणि मग काय होत? कोंबडी. कोंबडी. कोंबडी कशी ओरडते? चिकन. चिकन कशी ओरडते? कोंबडी चिकन. चिकन ओरडतं काय? कोंबडा कसा ओरडतो? कोंबडा पूर्ण एवढे सगळे ओरडल्यानंतर गोंधळ होतो. मग गोष्ट सांगता येत नाही. त्यामुळे गोष्ट संपली. इटुकली पिटुकली गोष्ट अशी. आता मारणार.